आणि युक्तीचा अजिबात केला नाही. त्रबल्स आपण जर पाहिलं तर पहिल्या फेरीतील दुसरा सामना तर प्रतीक इलेव्हन नंदूची टीम आणि त्याला फाईट करते सदेशी गडीला दात्रीची वाडी अ टीम. पहिलाच बॉल खोरटा पॅचचा आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविनाश कुटेच्या बॅट बनतोय दमदार स्टोक चौकार. चढवायला घेतलाय बॅट्समन अविनाश घुटेन. पहिल्या बॉल वरती दमदार स्टोक चौकार आलाय. धाव संख्या दबल कवरती स्वतःसाठी स्वतःच संघाचा अकाउंट ओपन केलाय. त्याला अष्टपैलूची भूमिका पार पाडली. आता जर बॉलला पाहिलंय तर बॉल जाईल थोड्याशा चुक्या आणि चुक्या आणि चुक्याच पाहायला मिळतायत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजुडी किल अविनाश घुटेच्या बॅट मधून दर्जेदार स्टोक षटकार. कारण तुम्ही राकेश भगत सारख्या बॅट्समनला बाद करण्यात यश मिळालं होतं पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही सांबारी टीमला परास्त केलं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये अस्तित्व निर्माण केलं. बळे सर खोलवर टप्प्याचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कधी फलंदाज तर कधी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात या मैदानावरती. आतापर्यंत विचार केला नितेशचा तर नितेशने 3 चेंडू आणि 10 धावा टोकल्यात. सॉरी 10 धावा खर्च केल्यात. बॅट्समन स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय अविनाश घुटेला ज्याने 2 चेंडूंवरती सलग 2 फटके आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. पहिला पिवनचं षटक आणि पहिल्या पिवनच्या षटकांमध्ये धावा जरूर येण्यासाठी प्रयत्न करेल. लवस खोलर टप्प्याचा बॉल आणि झालाय काय दांडीगुल. फर्निचर बिघडवलं जातंय. इतका जवाब पत्थर से दी तसणा गोलंदाज यावेळेस आपण पाहिलाय. नितेश फलंदाज बाद होईल. अविनाश घुटे बॅक टू द डगआउट. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. जयेशला पाहतोय. जी कामगिरी अविनाश घुटेनं 2 बॉलवरती 2 मोठे फटके दाखवले होते तीच फटकेबाजी या मैदानावरती करावी लागेल. कारण फार महत्वाची लढाई या मॅच मध्ये तुम्ही पाहूल. जो संघ जिंकेल तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल असाल. पहिला धक्का लागत असताना अविनाश घुटे बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी व्हेरी गुड बॉलिंग निदेश. कारण 2 चेंडू 10 धावा ठोकल्याच्या नंतर चांगली आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली नितीशच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती जयेश एक विस्फोटक फलंदाज. अभिष अलकात आणि ग्लास केलाय चेंडूला मिड विकेट रिझन मध्ये पाठवलाय. बॉल तर बॉल वरती फार वेगाने शतक्ष घेत आहेत. सिंगल मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. आणि धावसंख्या दबलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. आता तुम्ही सदेश गडीला क्रिकेटमध्ये 11 म्हटलं तर 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात आणि 11 खेळाडूला चांगली कामगिरी या मॅच मध्ये करायची असते आणि तीच कामगिरी या मैदानावरती होत असताना शेवटचा बॉल पहिलं पिवनच्या षटकांमध्ये फटका तर फाइनल रिजन मध्ये. अगोदर तुम्हाला सांगितलं आमच्या हरीश निर्गुडा साहेबाने या मैदानावरील आउटफिट खूप फास्ट आहे. शेवटच्या बॉल वरती आलाय विवेक हिंदोळेच्या बॅट मधून दर्जेदार स्टोक चौकार. दाखवला विवेक इंदोळा या बॅट्समन ना आणि त्याच्यानंतर 2 बॉलवरती 2 फटके देखील दाखवले अविनाश घुटेना आणि त्यांचा बाद करण्यात यश मिळालं नितेशला. यावेळेस नवीन गोलंदाज आपण पाहिलाय तर
एक फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं, दादरे टीम कडनं तो खेळतो आहे आणि या परिसर पाहिलं तर टाटा पॉवर एन करणं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. भगवान स्ट्राइक इन वरती जयेश, आपल्या स्कोर टप्प्याचा बॉल, हेच तर व्हेरिएशन आहे. भगवान भगवान मध्ये चांगली गोलंदाजी, भगवान तुमचं नाव आहे परंतु भगवान भगवानच्या नावाने तुम्हाला या मॅच मध्ये भगवान नावाच्या नावाने तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. कारण भगवान नाव मला आठवलं, देवाचं नाव आहे आणि देवाच्या नावाप्रमाणे तुम्हाला या मॅच मध्ये कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल डॉट आलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहेत. ऑन साइड रीज मध्ये फटका सजवला जयेश मोंडाळे यांच्या बॅट मधून. यावेळी जर पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या मधनं बॉलला पाठवलाय, सीन दोन मिळतील. या दोनच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळतात. 17 आकडा जर पाहिला तर कोणत्या संघाला येणारा काळ आणि वेळ खतरा असेल, कारण आतापर्यंत विचार केला तर 17 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग पाहायला मिळेल का, जयेश मोंडाळेच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतील का. आणि ज्या प्रकारे मी उल्लेख केलाय त्याच प्रकारे प्रयत्न मात्र चालू आहेत जयेश मोंडाळे या बॅट्समनचे. आणि एकच जाव मिळेल, थ्रोपैकी देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली, बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं आणि एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळतात. आता स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम देखील केलंय जयेश मोंडाळे या बॅट्समनना. आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती विवेक इंदोळा ज्याने शेवटच्या बॉल वरती दमदार स्ट्रोक झालाय काय त्रिफळा चित्ता दांडीगुल, ज्याने शेवटच्या बॉल वरती चौकार दाखवला होता त्याला आता डगआउटचा रस्ता दाखवलाय भगवान या गोलंदाजाना. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना प्रतीक 11 टीमला विवेक इंदोळा बॅक टू द डगआउट. एक का होईना परंतु मी तर म्हणेन संघर्षासाठी ही फार महत्वाची असते. आता स्ट्राईक इन वरती आले जयेश मोंडाळे ज्याला आपले फुलटॉसचा बॉल आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सन्माननीय भगवान निर्गुणांच्या डोक्याचे वर्ण येतोय अजून एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. डीजे मास्टर पाहिलं तर जो तुम्ही कटआउट पाहताय सन्माननीय भगवानजी निर्गुण यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आलेत त्याचं देखील मी कौतुक करील. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 12 चेंडूंवरती 2 बाद प्रतीक 11 टीमच्या जाऊन पोहोचले तब्बल 24 धावा धावफलकावरती. अजूनही स्लोगरचा षटक, स्लोगरच्या षटकांमध्ये धावा येतील का हे देखील पाहायचंय. कारण विचार केला तर भगवान या गोलंदाजाने अप्रतिम अशी गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 6 चेंडू 9 धावा खर्च केला, शेवटच्या बॉल वरती जबरी मार दिला गोलंदाज भगवानला. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर आता वैयक्तिक पहिलं आणि संघांसाठी तिसरं षटक घेऊन आलाय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकांमध्ये किती धावा येतील हे देखील पाहायचंय. कारण 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात, 40 प्लस धावा लागवल्या जातील का. जी बॅटिंग जयेशने केली आहे, जी बॅटिंग विवेकने केली आहे, वेळेस चेंडू पडल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा उसळी घेत नाहीये. शर्यत तर लागली आहे श्रीलंकन बॅट्समनची.
आणि शर्यत जिंकली ती म्हणेन एसटी रक्षकानं तिसरा धक्का लागत असताना धावचीच्या स्वरूपात बॅट्समन होईल बाद विजय बॅक टू द डगआउट. मास्टर पहिलेच बॉल वरती विकेटचं पतंग मिळवलंय गोलंदाज दीपकनं स्ट्राइक इन वरती. यावेळेस आपण पाहिलं तर जयेश मोंडाळे आणि बॅटची एज लेग स्लिप मध्ये टिपली जातीय. धक्का क्रमांक 14 लागत असताना तू चल मैं आया हे समीकरण या मैदानावरती सांगत असताना जयेश मोंडाळे बॅक टू द डगआउट. खूप कमी आणि कमी वेळामध्ये आम्हाला सामने पार पाडायचे आहेत. कबड्डीवाडी विपक्ष असलवाडी दोन्ही टीमच्या संघनायकाने आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. जाऊ आपण म्हणून एकदा मैदानाकडे जाणूया. खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर दोन चेंडूंमध्ये दोन विकेटचं पदक, जबरदस्त गोलंदाजी, कशी गोलंदाजी करावी हे दाखवून देत असताना दीपकला पाहतोय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोया उमेश शिदला. चेंडू पडल्याच्या नंतर थोडस आतमध्ये टर्न घेतोय, सरळ एष्टीरक्षा मध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट चेंडू जी सांगता देखील गेली जाते. पहिलं पिवनचं षटक जरूर ठोकलं, बॅट्समन स्ट्राइक एंड वरती होता अविनाश घुटे ना. 6 चेंडू आणि 15 धावा ठोकले होत्या पंकज सारख्या गोलंदाजाला आणि त्याच्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळाला भगवानच्या माध्यमातून. कोलर डब्याचा बॉल त्याला खोदून काढलाय मिडी विकेट रिजन मध्ये. षटक फार वेगाने आले, थ्रो पैकी देखील चांगलीच पाहायला मिळते, बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं. धावचीची संधी आणि अजून एक बॅट्समन बाद होईल महेश बॅक टू द डगआउट. स्वतःला सांगा शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही हे सांगत असताना या मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते दीपकची. आतापर्यंत विचार केला तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले जात आहेत प्रत्येक 11 टीमचे सर्व खेळाडू. आता स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय ज्याला षटकार आणि चौकाराचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा, ज्याच्या बॅट मधून आम्ही जरूर षटकार आणि चौकार पाहिलेत तोच मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय. उमेश शिदला पाहतोय गोलंदाज सय्यार दीपक मैत्री बरोबर लढत. त्यावेळेस मी तर म्हणेन फुल टॉसचा बॉल होता पंच आणि मी तर म्हणेन दंडित केला. यस हाइट फॅक्टरचा नो असेल 1+1 अशा 2 धावा मिळतील. यस नो बॉल असेल आणि एकच जाव. एकच जाऊ क्षमता असावी, एकच जाऊ मिळेल असं वाटलं होतं रन कम्प्लीट झाली की काय, परंतु मी तर म्हणेन यष्टी रक्षकानं धांड्या उद्ध्वस्त केलं आणि बॅट्समनला डगआउटचा रस्ता दाखवला. सिंगल फक्त मिळाली, फक्त 9 ची मिळेल. स्ट्राईक रोटेट केले देखील आपण सर पाहिलं तर उघडा डोले पाहणे आणि चेंडू आहे फ्री. फ्रीचा बॉल संधी निर्माण करून दिली आहे बॅट्समन सचिनला. सचिन त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का फ्रीचा बॉल. यावेळेस तर नजाकत दाखवली होती, क्लासिकल स्ट्रोक दाखवला होता सचिनना, परंतु तेवढाच एक चांगला झील टिपला जातोय. परंतु मी तर म्हणेन कुठल्याही प्रकारचा बॅट्समन बाद होणार नाहीये, कारण चेंडू फ्रीचा होता. सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती थोडीशी सुस्तावलेली मंदावलेली आपण पाहतोय. 28 धावा स्ट्राइक एंड वरती उमेश शिदला पाहतोय. जरूर मोठ्या फटक्याची आशा असेल प्रत्येक 11 टीमच्या खेळाडूंना.
तेवढंच जाणक्ष अशी गोलंदाजी पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून। संघर्ष करत राहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही। यावेळेस आडव्या बॅटने केलाय, लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। चेंडूची उचल फेकरना, थोडीशी थ्रो पिकी चुकीची पाहायला मिळाली, बाकी बॅकअप देखील तेवढं चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याचाच पुरेपूर फायदा या मॅच मध्ये उठवत असताना प्रतीक इलेव्हनचे दोन्ही बॅट्समन जर पाहिलाय तर रनिंगच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि रन्स मिळतील नशिबाचा पंजा। पाच धावा, जरी षटकार ठोकला नाही परंतु मी तर म्हणेन चौकारपेक्षाही अधिक चांगलं काम केलं उमेश शिदनं आणि षटक क्रमांक तिसरा संपला आणि पहिल्या 17 धावा ठोकल्यात प्रतीक इलेव्हन टीमनं 18 चेंडू आणि 33 धावा। गरज असेल 18 चेंडू आणि 34 धावांची दात्रीवाडी अ टीमला। मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा आमच्या ओम साई करकी चषक 2022 मध्ये। पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमचे जॉईंट होतील एक कर्जत विभागातील बुलंद आवाज चेतनजी बिरगड। अस्सलवाडी या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीचा नाणेफेकीचा कौल आमच्या टॉसबॉक्स मध्ये होतोय। पाहूया दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना। नाणेफेकीचा कौल जातोय कवटेवाडी संघाकडनं, काय निर्णय असेल आपला? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू। कोणते असे गोलंदाज असतील की जे अस्सलवाडी संघाच्या फलंदाजाला रोखून धरतील? खूप महागडा ठरला, तर आता आम्ही प्रयत्न करू की बॉलिंग थोडी चेंज करू आणि हरेश बबन आणि मी स्वतः आणि आणखी एक चौथा बॉलर आम्ही तुषार म्हणून घेऊ। किती धावापर्यंत रोखायचा प्रयत्न करायला अस्सलवाडी संघाला? कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। मग अशी आम्हाला खूपच 50 पार केले पण आता कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू। बेस्ट ऑफ लक दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी। टॉस तर आपण हरलात, प्रथम फलंदाजी करायची, तर काय टार्गेट असेल आपलं कवटेवाडी संघासमोर? मी मग अशी सांगितलेलं की बॉलिंग लाईन आहे आमची, आम्ही रन जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू 50+। निश्चितच 50+ करण्याचा प्रयत्न करणार अस्सलवाडी संघ। निश्चित गोलंदाजी आपण मागची सामन्यामध्ये पाहिली, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली अस्सलवाडी संघाकडनं। विस यू ऑल द बेस्ट अस्सलवाडी संघ, ऑल द बेस्ट कवटेवाडी संघ। तर थँक्यू। तर 18 चेंडू आणि 34 धावीची गरज असेल। जब तक ना सफल हो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है। तर 18 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट असेल। पहिल्या सत्रामध्ये ऐकला आपण खडकी गावचा सुमधुर आवाज सोनू अगिवला। तर जे प्रेक्षक उशिराने जोडले गेलेत त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक 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 असं स्वागत करतोय। आपण पाहताय ओम साई खडकी आयोजित 2022 मधली ही ट्रॉफी पर्व आहे 14वे आणि या 14व्या वर्षामध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय। पहिल्या चेंडूवरती काय फटका आहे, फटका सजवलाय, नटवलाय आणि पाठवलाय सीमारेषे पार, आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 4 या अंकावरती। 34 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल। यावेळेस पुन्हा एकदा बाडू बॅट चालवली होती, रनआउटची संधी असेल, पंचांकडे अपील केली जाते, पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत, एकदा मिळेल आणि एकेरी धावीच्या मदतीने 5 या अंकावरती धावसंख्या पोहोचेल। 5 धावा धाव फलकावरती असताना
चांगली फलंदाजी करावी लागेल जर का या 34 धावांचा पाठलाग करायचा असेल तर, आणि गोलंदाजांना जर आज सामना जिंकायचा असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ती कामगिरी कुठला संघ करेल, गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल, फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल आणि आपल्या संघाला इथून तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरवणार का। यावेळेस खूप चांगला फटका होता परंतु फटक्यामध्ये उंची जास्ती आहे, लांबी सुद्धा कमी आणि फटका फसला जातोय, फलंदाज बाद होतोय, टाइम तर त्या नोटांचा सुद्धा नाही झाला मित्रांनो, ज्या कधी काळी आहे ना संपूर्ण बाजार विकत घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये होतीये। म्हणून मित्रांनो मी सांगतोय की टाइम कधी कुणाचा घात करेल हे सांगता येत नाहीये, भले तुम्ही कितीही मजबूत असाल शक्तिशाली असाल पण टाइम हा तुमचा नक्कीच घात करेल आणि इथे घात होतोय फलंदाजाचा पहिला अडथळा, पहिला विकेट पतंग होत असताना। हा चेंडू खोदून काढला जातोय, तिथे एक धाव मिळेल, खरा फेकी पाहायला मिळतोय परंतु बॅकअप चांगलं, दुसऱ्या घ्या धाव मात्र मिळणार नाहीये, क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं परंतु फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली, अवंतर धाव मात्र मिळाली नाहीये परंतु एक धाव मात्र मिळली जाते आणि एकेरी धावीच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती आता 6 या अंकावरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना 34 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय। यावेळेस काय झेल मात्र पुन्हा एकदा टिपला जातोय आणि या झेलच्या मदतीने दोन चेंडूवरती दोन विकेटचं पतंग होत असताना मुट्ठी उसकी हर बाल खाली नाही जाते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, प्रयत्न केले गोलंदाजाने चांगले चेंडू टाकले आणि त्या चांगल्या चेंडूचा फळ इथे मात्र गोलंदाजाला मिळालं दोन चेंडूवरती दोन विकेट घेत असताना। समीकरण आता बिघडलं जातंय, समीकरण बदललं जातंय, 12 चेंडू असतील आणि विजयासाठी अजूनही मला माझ्या माहितीप्रमाणे तर येणाऱ्या चेंडू मध्ये अजूनही 28 धावीची गरज असेल। तर 12 चेंडू आणि विजयासाठी धावींची गरज असेल ती 28। कष्ट हा मित्रांनो उंबरठ्यावरचा दिवा असतो ज्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे सुद्धा प्रकाशच पडतो आणि तो प्रकाश पाडण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील, फलंदाज सज्ज असतील, कोण किती प्रयत्न करेल आणि आपल्या संघाला विजय करून देईल। सूरज को देखकर अक्सर लोग घरों के दरवाजे बंद करते हैं पर वो सूरज है वो वापस निकलता है और अपनी रोशनी है ना वापस बिखरता है। हे सांगावं लागेल फलंदाजाला आणि पुन्हा एकदा आशीच किरण जागवावं लागेल, आशा जिवंत कराव्या लागतील फलंदाजांना, कुठेतरी संकटामध्ये हा संघ आहे। इथे पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडूने उंची घेतली, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाहीये, चुकी होणार नाहीये, फलंदाज बाद 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 फलंदाज बाद। थँक यू डीजे, खूप चांगलं सुमधुर आदिवासी गीत आपण आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला। रुद्राचा अवतार होता, वाघाचा ठसा होता, अरे विचारा त्या सह्याद्रीला आमचा राघोजी आणि आमचा नाग्या बाबा कसा होता, आमचा नाग्या बाबा कसा होता। इथे मैदानामध्ये काय घडतंय तर येथील 4 धावा आणि 4 धावीच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती आता 10 या अंकावरती।
दहा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आलेला हा चौकार पाहायला मिळाला. समीकरण आता येऊन टेपलाय. 10 चेंडू आणि 24 धावीची गरज. पुन्हा एकदा चेंडूने फक्त उंची घेतली. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतात, चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावांचं अंतर पार केलं जातंय आणि 2 धावीच्या मदतीने धाव फलकावरती धावा जोडल्या जातील. त्या म्हणजेच 12 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. या दुधारी तलवारचा वापर केलाय. एक डाव मिळेल. स्विच हिट खेळला होता, यशस्वीरित्या खेळला होता, परंतु गॅप या फटक्याला मिळाला नाहीये. खूप चांगला फटका होता, परंतु त्या फटक्यावर मात्र फक्त आणि फक्त एक डाव येत असताना खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, मात्र जागा देत नाहीये फटका खेळण्यासाठी. अगदी आग ओकणारी गोलंदाजी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. ते म्हणतात ना कि खेळामध्ये, प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये मित्रांनो सर्व शक्य आहे. तर त्याच प्रकारे हा गोलंदाज गोलंदाजी करत असताना, आपल्या संघासाठी घाम गाळत असताना, संघर्ष करत असताना, विजयाकडे खेचत असताना चेंडूच्या सहाय्याने याही वेळेस सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कही पे निगाय, कही पे निशाणा, चेंडू गेलाय निर्धाव आणि या निर्धावाच्या चेंडूच्या सहाय्याने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफक संख्या फक्त आणि फक्त धावफलका वरती पाहतोय 13. 6 चेंडू 21 धावीची गरज. 6 चेंडू आणि 21 धावीची गरज. शक्य आणि अशक्य असं या जगामध्ये काहीच नाहीये. तुम्ही फक्त प्रयत्न आणि संघर्ष करायचा आहे, यश नक्कीच मिळेल. नन्ही चिट्टी दाना लेकर दीवारों पे सोबार चढती है, चढकर गिरना गिरकर चरना कई बार होता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, आखिरकार उसकी मेहनत बेकार नहीं जाती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. तर गोलंदाजाने खूप चांगले प्रयत्न केले आणि दुसरा षटक खूप चांगल्या रीत्या हाताळला. ते म्हणतात ना की लहरों से डर कर नहीं है, पार नहीं होती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. तरी ते प्रयत्न करावे लागेल फलंदाजांना, प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. टार्गेट खूप मोठा आहे, 6 चेंडू आणि 21 धावा. मंजिल से कह दो कि अभी पहुंचा नहीं हूं मैं, मुश्किल जरूर है मगर है ना तेरा नहीं हूं मैं. हेच मात्र क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक सांगतात आपल्या सहकाऱ्यांना आणि चांगली अशी गोलंदाजी करतात. दिव्याला 7 हवी असते वातींची आणि विजयाला 7 हवी असते ती संघर्षाची. तो संघर्ष इथे पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. खरा फटका पाहायला मिळतोय. इथे समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू आणि 21 धावीची गरज. हर नई शुरुआत थोड़ा डराती है, पर याद रखो सफलता है ना मुश्किलों के पारी नजर आती है. तो प्रयत्न इथे करावे लागेल. इथे फुलटा चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क मनावा तसा झाला नाहीये, परंतु एक अप्रतिम झेल इथे टिपला जातोय. फलंदाजाच्या परीचा अंत होतोय आणि गोलंदाज सांगतोय की मुठ्ठी उसकी यार बार खाली नाही जाती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. कवटेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. तर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन राहायचंय, म्हणजे सामना संपल्यानंतर 4 चेंडू शिल्लक आहेत, संपल्यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर थँक्यू. 4 चेंडू आणि 21 धावीची गरज. मॅच बघायला जमले गर्दी आहे, मॅच बघायला जमले गर्दी आहे आणि गोलंदाज ठरलाय इथे फलंदाजावरती भारी. 4 चेंडू 21 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. प्रयत्न केले तर यश हे नक्कीच मिळेल, कारण यश तुमचं कधी शोध घेत नाहीये, मार्गाचा शोध हा तुम्हाला घ्यावा लागतंय. तर पाहूया 4 चेंडू आणि 21 धावा. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे की आपण टायमाला महत्व द्यायचंय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे यावेळेस.
अगदी मोक्या क्या क्षणी आलेला हा चौकार आणि अजूनही आम्ही हरलेलो नाहीयेत हे सांगत असताना फलंदाज समीकरण असेल आता तीन चेंडू आणि 17 धावीची गरज 17 आणि खतरा हा सखतरा कुठल्या संघावरती असेल प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न मग यश आणि यश आणि यश हे तुम्हाला मिळत जाते जागा बनवली होती फलंदाज इथे गोलंदाजाला दंडित करत असताना सांगतोय की अस्वेर चेंडू आहे हा खराब चेंडू आहे हा वाईट चेंडू आहे आणि या बोनच्या स्वरूपाने आलेली हा एक धाव आहे तीन चेंडू आणि 16 धावीची गरज दोन ते तीन तीन मोठे फटका जर का आले तर मात्र विजय नक्की ठरेल बाटच्या मध्ये चेंडू आला नाहीये फक्त आणि फक्त उंची घेतली चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात चेंडू जमिनीला दान होईल दोन धावा मात्र पूर्ण होतात तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय फलंदाज धाव बाद होईल तर दोन धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती आता 20 धावा तर एक चेंडू आणि 14 धावीची गरज सॉरी दोन चेंडू आणि 14 धावीची गरज आता सर्व काही या सामन्याचं चित्र असेल भविष्य असेल ते गोलंदाजाच्या हातामध्ये जर का गोलंदाजाने अवांतर चेंडू टाकला नाहीये तर मात्र या सामन्याचे चित्र बदलू शकतात आणि जर का फलंदाजाने त्या खराब चेंडूवरती चांगले फटके खेळले तर मात्र सामन्यामध्ये काही घडेल दोन चेंडू 14 धावा यावेळेस फक्त आणि फक्त बाटका चालवण्याचं कार्य केलं उर्वरित कार्य करतोय तो विकेट कीपर चेंडू जातोय निर्धाव धाव संख्या स्थिरावली जाते संघ मात्र पराभवाच्या छायेमध्ये वावरला जातोय पुढे सरकला जातोय पराभवाकडे संघ हा सरकला जातोय पुन्हा एकदा चेंडू बेट होतोय तर विजय संघाचे अभिनंदन आणि पराभू संघाचे गोड गोड कौतुक तुम्ही या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवला सहभागी केला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचाही आभार आणि धन्यवाद तर पुढील सामना असेल कवटेवाडी विपक्ष असलवाडी या दोन संघांदरम्यान तर ऐकूया तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून सुमधुर असं गीत